आणि आता विधानसभेचा आखाडा कसा रंगला त्यासंदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, पुण्यातील नव्या 7 पोलीस ठाण्यांचं उद्घाटन करणार, तर उद्या सासवडला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात भाजपला धक्का, संजय काकडे मंगळवारी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे काकड्यांचे संकेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी एकत्र येणार, चलो भगवान भक्तीगड. धनंजय मुंडे यांचं ट्विट, सोनं लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, धनंजय मुंडेंचं ट्विट. मी संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा आहे, सुजय विखेंची निलेश लंकेंवर टीका. कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा झाला म्हणत मतदानावरून नागरिकांचं वक्त व्यक्त केलं खंत्य. इवलाचा नेता आता कुठे गेला? केंद्रातील ओबीसींच्या यादीत महाराष्ट्रातल्या 15 जातींचा समावेश झाल्यानंतर मनोज जरांगेंचा भुजबळांना सवाल. तिकीट ते सरकारी आंदोलन, ते डुप्लिकेट नेता येवल्याचा आता कुठे गेला? आता का म्हणत नाही तू की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय? फडणवीस 50 गद्दारांचे शिलेदार, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं फडणवीसांना उत्तर, एक महिला तुमचा पराभव करते तेव्हा बीजेपीवाले खरंच संतापतात, जिथे मात्र लाडक्या बहिणींचा कुठलाही मान सन्मान ठेवत नाही, अशी टीका. शासनावर एवढा दबाव की काही पण करून तुम्ही महिला आणा, हे काल आपले 50 खोके गँगचे शिलेदार या ठिकाणी बोलून गेले, माझ्यावर टीका केली. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी डीपीडीसीच्या निधीचा वापर, खासदार प्रणिती शिंदे यांचा राज्य सरकारवर आरोप. त्या बहिणीसाठी 6 कोटी प्रत्येक मतदारसंघात डीपीडीसी मधून घेण्यात आले आहेत, ती अतिशय गंभीर बाब आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीकडून 14 तारखेला टिळक भवनाला बैठकीचं आयोजन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची उपस्थिती असेल. 5 सहकारी साखर कारखान्यांना 815 कोटी रुपयांचं कर्ज द्यावं, राज्य सरकारची राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे शिफारस आहे. शिफारस करण्यात आलेले कारखाने सत्ताधारी पक्षांशी संबंधित नेत्यांचे आहेत.